कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. श्याम रंगीलानं वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र उमेदवारी अर्जामध्ये त्रुटी आढळल्यानं त्याच्या उमेदवारी अर्ज हा बाद ठरवण्यात आलाय. शपथ न घेतल्यानं अर्ज रद्द झाल्याचं कारण जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितल्याचं श्याम रंगीला म्हणाला. दरम्यान उमेदवारी रद्द झाल्याची माहिती श्याम रंगीलानं एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. पाहूया. श्याम रंगीलाचं ट्विट असं आहे, वाराणसीतून लढू दिलं जाणार नाही हे निश्चित होतं, आता स्पष्ट झालंय. निराश झालोय पण उमेद कायम आहे. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. प्रसारमाध्यमांना आणि हितचिंतकांना विनंती आहे की कृपया आता फोन करू नका. जी काही माहिती असेल ती मी इथेच देत राहील. आता काही काळ बोलायची इच्छा नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.